आज आपण नाइन्थ मॅथ्स याचा चॅप्टर एट स्टार्ट करूया. पार्ट टू च ट्रिग्नोमेट्री. तर ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण वेगवेगळे रिलेशन्स पाहणार आहोत, रिलेशन अमंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर ट्रिग्नोमेट्रिक वेगवेगळे रेशोज पाहणार आहोत, त्याचे रिलेशन्स पाहणार आहोत आणि वेगवेगळ्या अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढणार आहोत. ओके, तर पाहूया. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलच फक्त वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढू शकतो. जर तो ट्रायंगल जर राईट अँगल नसेल तर आपण त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढत नाहीत. फॉर एक्झाम्पल, इथे ट्रायंगल एबीसी आहे तर आपण अँगल ए चे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढतो, अँगल सी चे काढतो, बी चे नाही काढत. ओके, तर इथे आपण पाहू शकतो की दोन ट्रायंगल्स आहेत ए बी सी आणि पी क्यू आर, आणि त्यांच्या साइड्स आहेत तर त्या प्रपोर्शन मध्ये आहेत. ए बी इज प्रपोर्शन टू पी क्यू, बी सी इज प्रपोर्शन टू क्यू आर, ए सी इज प्रपोर्शन टू पी आर. याला आपण म्हणतो प्रपोर्शन. आता वळूया ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कडे. की ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये अगोदर तुम्हाला टर्म कळायला पाहिजे राईट अँगल ट्रायंगलच्या. तर जो डायगोनल असतो त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. त्यानंतर सपोज ए अँगल घेतला तर त्याच्या समोरची बाजू त्याला आपण म्हणतो अपोजिट साइड, एक्झॅक्ट अपोजिट. त्यानंतर त्याच्या शेजारची साइड आहे त्याला आपण म्हणतो ऍडजसंट साइड. मग ए च्या ऍडजसंट आहे ए बी आणि अपोजिट आहे बी सी. हे समजले का? आता सांग सी च्या अपोजिट कोणती आणि ऍडजसंट कोणती आहे. सी च्या अपोजिट ए बी आणि ऍडजसंट सी बी. सी बी. समजलं? आता इथे तीच विचारलंय की अपोजिट साइड कोणते आहेत. अँगल पी च्या अपोजिट कोणती आहे? क्यू आर. आर च्या पी क्यू. पी क्यू. पी च्या ऍडजसंट पी क्यू. पी क्यू. आर च्या ऍडजसंट आर पी. आर क्यू 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 आर. ओके, समजलं? अशा प्रकारे ऍडजसंट आणि अपोजिट मधला डिफरन्स कळाला तुला. त्यानंतर नेक्स्ट आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेशोज काढणार. तर त्यातला आहे एक पहिला रेशो, त्याला आपण म्हणतो साइन रेशो. तर साइनचा सपोज मला काढायचंय साइन बी, तर काय असत? अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. आता बी च्या अपोजिट कोणता आहे सांग. अँगल बी च्या अपोजिट कोणता आहे? पी क्यू. पी क्यू. आता इथे दोन ट्रायंगल्स आहेत, इथे एक बी आहे आणि इथे एक बी आहे, बरोबर. तर आपण या ट्रायंगलचा विचार करूया, सेकंड ट्रायंगल. आता सांग ए सी आणि हायपोटेनियस ए बी. तर अशा प्रकारे आपण साइन अँगल काढतो. समजले? आता आपल्याला पाहायचंय कॉस अँगल, कॉस ऑफ बी. कॉस बी, तर त्याचा काय फॉर्म्युला आहे?
adjacent side upon hypotenuse. आता सांग B च्या adjacent कोणती आहे इथे. अरे इकडचा ट्रायंगल विचारला आहे, आता तुझं लक्ष कुठं असते? हा ट्रायंगल सांगितलंय ना आपण माग हे केलेलं. बीच्या अपोजिट एसी. अपोजिट नाही विचारला. काय करत असते तू? दुसरं काही करते का? मग इथे लिहिलं मी चांगलं ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. आता सांग ऍडजसंट साइड बी सी आणि हायपोटेन्यूस बी ए. समजले? बी सी अपॉन बी ए किंवा ए बी. त्यानंतर टॅन, टॅन साठी काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता सांग अपोजिट साइड कोणती आहे बीच्या. एसी. एसी आणि ऍडजसंट बीसी. तर काय येईल त्याच? एसी अपॉन ऍडजसंट कोणती होती? बीसी. समजलं का? हो. तर याच्यावरून हा एक टेबल आहे तो रिमेंबर करून ठेवायचा की साइन साठी काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, कॉस साठी काय आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, टॅन साठी काय आहे अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड. समजलं? तर याच्यावरून आपण साइन पी काढूया. सांग आता साइन पी काय येईल. QR upon QR upon PQ. कस? PQ hypotenuse. PQ hypo आणि QR? QR opposite side. Okay. Cos Q. Cos Q. PR upon PQ. PR upon PQ. नाही विचारला आता, क्यू अँगल चा विचारला. आता दाखवलं ना व्हिडिओ मध्ये तुला. QR QR upon PR. PR असं का कन्फ्युजन होत एवढं सिम्पल असताना? ही तिसरी रिव्हिजन चालू आहे, अगोदर घेतलंय आपण, आताच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आणि आता तिसऱ्यांदा सांगते तू. आता सांग टॅन पी, टॅन पी चा काय आहे रेशो? टॅन पी QR upon PR. कसं? Opposite side upon adjacent angle. Adjacent side. Okay. Tan Q. Tan Q. PR upon QR. PR upon QR. कसा? Opposite side upon adjacent side. समजलं? फर्स्ट क्वेश्चन. सेकंड साइन एक्स. सांग आता साइन एक्स किती येईल. वाय झेड अपॉन
xz yz upon xz. पण त्यांना व्हॅल्यू दिले त्यांनी काय आहे a आणि c, मग टाकून द्यायचं a आणि c. समजलं? हो. tan z b म्हणजे yz yx b yz a cos x a upon c cos x a कस cos x x अँगलचा काढायचा आहे. cos चा काय फॉर्म्युला आहे? adjacent side. हा adjacent कोणती x च्या? y y adjacent. adjacent म्हणजे त्याच्या जवळची. कोणती जवळची? xz hypotenuse. xy xy त्याची व्हॅल्यू किती आहे? b. मग हे काय सांगते? b अपॉन a नाही सांगते xy. x चा व्हॅल्यू व्हॅल्यू सांग ना. हां b अपॉन c. ओके. आता tan x a अपॉन b. काय फॉर्म्युला आहे tan चा? अपोजिट साइड अपॉन adjacent साइड. करेक्ट. थर्ड साइन 50 डिग्री सांग. तुमची ऍडिशन येईल. ऍडिशन कशाला? 50 डिग्री अँगल नाही काढायचं आपल्याला. आपल्याला फक्त सांगायचंय की कोणती ऍडजसंट आहे आणि कोणती हायपोटेन्यूज आहे. mn 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 upon mn upon ln. समजते ना? कॉस 50 एल एम अपॉन एल एन. टेन 40 टेन 40 एल एम अपॉन एन एम. L L M one N M M M N. Okay. Next cos 40 M N upon L N. ln. ओके समजले का? थर्ड क्वेश्चन तशाच प्रकारे. फोर्थ क्वेश्चन तुला होमवर्क साठी आहे. येस जमेल करायला? हॅलो. त्यातले दोन क्वेश्चन आहेत तिथे सब क्वेश्चन, ते दोन्ही सॉल्व्ह कर. राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट रिलेशन अमंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, कि त्या ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोचे रिलेशन आपण पाहणार आहोत. आपल्याला ट्रायंगलच्या रेशोच माहिती आहे की जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? 90 डिग्री. आणि पूर्ण ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन किती असते? 180. तर 180 मधनं 90 गेले, किती राहिले सांग?
180 minus 90 किती आले? 90 म्हणजे उरले या दोघी दोन्ही अँगलची ऍडिशन किती असेल? 90 असेल, कारण ऑलरेडी एकाची 90 आहे, बाकी दोघांची 90 असेल. सपोज हा आहे अँगल एन आणि दुसरा आहे अँगल पी, या दोघांची ऍडिशन किती असेल? 90 असेल. सपोज मी कन्सिडर केलं की अँगल एन हा थीटा आहे, तर आपण तिथे टाकून दिलं त्याची अँगल काय आहे इथे, प्लस अँगल पी इज इक्वल टू 90, म्हणजे अँगल पी किती येणार? 90 मायनस दॅट व्हॅल्यू. समजलं का? तर हे तिथे केलंय की अँगल एन ला मानले आणि त्याच्यावरून अँगल पी ची व्हॅल्यू काढली आहे. तर सांग मग आता साइन च काय येणार रेशो? काय आलाय साइन चा रेशो? पीएम ओपन पीएम. तर तो सेम कशा इतका आहे, कॉस 90 मायनस थीटा एवढा आहे, बरोबर. त्यानंतर कॉस थीटा हा किती आहे? साइन 90 मायनस थीटा, त्याच्या एवढा आहे, सेम टू सेम. त्यानंतर टॅन, तर टॅन काय आहे, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं टॅन थीटा आणि टॅन 90 मायनस थीटा, तर त्याची व्हॅल्यू येते 1. तर अशा प्रकारे आपल्याला रेशोज मिळालेत. जर आपल्याकडे साइन थीटा असेल तर त्याच्यावरून आपण कॉस काढू शकतो, कॉस असेल तर त्याच्यावरून साइन काढू शकतो. तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. समजलंय? आणि टॅन थीटा म्हणजे काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. जर तुमच्याकडे साइन आणि कॉस असेल तर त्याच्यावरून आपण टॅन थीटा काढू शकतो, किंवा टॅन आणि कॉस असेल तर साइन काढू शकतो, कोणतेही दोन असतील तर तिसरा काढू शकतो. समजलं? त्यानंतर काही थेरम्स आहेत. कोणता थेरम आहे? 30-60-90 चा थेरम, की एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल 30 आहे आणि एक 60 आहे. तर आपल्याला त्याच्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर कशा काढणार आपण? येस, की जी 30 समोरची साइड आहे ती किती असणार? त्याच्या हायपोटेनिसच्या 1/2 असणार. समजले? अपोजिट साइड जी 30 अँगलच्या समोरची असेल तर त्याची व्हॅल्यू किती असेल? हायपोटेनिसच्या 1/2, म्हणजे ए बी ची व्हॅल्यू किती येणार? 1/2 ए सी. त्यानंतर ऍडजसंट साइड, ऍडजसंट साइड म्हणजे 60 च्या अपोजिट कोणती आहे? बी सी. तर तिची लेंथ किती येणार? अंडर रूट 3 डिवायडेड बाय 2 इंटू हायपोटेनियस. समजलं का? त्यानंतर दुसरा आहे थेरम, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 45 अँगल, कि एक जर ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये हा एक 90 झाला आणि बाकीचे दोघ 45-45 चे असतील, तर त्याच्यावरनं आपल्याला जर एखाद्या साईडची लेंथ काढायची असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला? ए सी इज इक्वल टू अंडर रूट 2a. अंडर रूट 2a म्हणजे काय, की सपोज या दोघांची साईड ए ए असेल तर त्याचा रूट किती असेल? अंडर रूट 2a. समजलं?
तर त्याच्यावरून आपण वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढतोय. आणि हा एक टेबल पार्ट करून ठेवायचा की साईन झिरोची व्हॅल्यू किती येणार, साईन थर्टीची किती येणार, फोर्टीची किती आहे, सिक्स्टीची किती आहे, नाईन्टीची किती आहे, साईन झिरोची किती आहे, किती आहे. हॅलो हॅलो.